की सकाळपासून पूजा करायची झाली पूजा, तर कसं वाटतं आता? मस्त वाटतं, एकदम शांतीमध्ये पूजा झाली आज. शांतीमध्ये झाली एकदम नाईट. काय मागितलं? सात जन्मी सात पाहिजे. सात जन्मी सात पाहिजे. सात जन्मी सात नवरा, सातही जन्मी सातही नवरा तुम्हीच पाहिजे. ओ माय गॉड. अजून गाईत आता आहे ते गुंकू लावा लागेल की ताईंना. ते पोरं ना जसं पूजा केली ना फळ ठेवलेली ना लगेच उचलतात तिकडं फळं उचलतात. आणि मी पण छोटा होतो ना तर आम्ही पण असं ह्या दिवसाची वाट बघायचो आणि झाडाखाली जायचो, खूप फळं उचलायचो. आम्ही खडकपाड्याला राहायचो ना खडकपाड्याला, तर तिकडे असं झाड होतं तर तिकडं आम्ही पूर्ण आणि पूर्ण असे वड्याची ज्यांची पूजा लगेच जाऊन थैलीत फळं उचलतो लय जमा करून आणि यायचं घरी. त्यांनी पकडलंय बाबूला, बाबूला तिथेच आवडतो आणि त्याचे पाय बघा आता कसं बघ पाय ठेवले वरती आता पकडून ठेवलेत म्हणून निघलो. आता आम्ही चाललो पूजा करायला पण सर्व सामान मधून म्हणजे एकट्या राहत आहे सर्व जमतला तरी ना खरं तर खूप म्हणजे टाइम लागतो. बाबूला तरी सांभाळतोय मी आता. हे गाईस गुड मॉर्निंग, कसे आहे तुम्ही सर्वजण? जय शिवराम जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कुमार. तर आज काय तुम्हाला इसके सांगेल, कारण इसकेचा फेवरेट डे आणि आम्ही ह्या दिवशी एक ब्लॉग केलेला गेल्या टाइमला, तर ब्लॉगमध्ये आमचे भांडण झाले होते आणि तो ब्लॉग खूप भारी चाललेला. हा म्हणतो ना का माझे कॉर्ड हरलेले तो आम्ही लिंक देतो खाली. खूप भारी इंटरेस्टिंग ब्लॉग होता तेव्हा ना, आम्ही नवीनच होतो युट्यूबवरती आणि लगेच आमचं रीच ठेवू त्या टाइमला 1 लाख पण आहे, 1 लाख+ गेलेलं. तर खूप चांगलं रीच आलेलं, म्हणजे भांडणं खूप आवडतं लोकांना आमची पण. या ब्लॉगमध्ये मला भांडणं ना बघायला मिळणार कारण आता आम्ही प्रेम आले. तर आजचा सण आहे म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं म्हणजे जे पण वुमन्स आहे त्यांच्यासाठी खूप चांगला दिवस आहे. नवऱ्यासाठी सात जन्म सात मरण्यासाठी आणि आता पण 100 आयुष्य त्यांना जीवन राहावं म्हणून आजचा व्रत असतो वटपौर्णिमेचा. आणि आज पण मी पण व्रत केलं. मागच्या वेळेस मी प्रेग्नंट होती त्याच्यामुळे तेव्हा पूजा पण नव्हती केली. मला वाटतं 5 मंथ प्रेग्नंट होती, पूजा पण नव्हती केली आणि उपवास पण नव्हता केला. तर यावेळेस करणार आहे, तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू बघा. बाबू झोपलेला आहे आमचा आणि आम्हाला सामान जायचं मार्केटामध्ये, तर पटकन मार्केटात जातो सामान घेऊन येतो आणि आम्ही झोपतो इथे सकाळी दुकानदारच आहे. तर इसकेने मी आंघोळ केली आहे, तर इसकेने थोडीसा मेकअप केला थोडीसा बाकी. इसकेचं तर आल्यावर ना ते पूर्ण कंटिन्यू करेल मेकअप, त्यावर मी पटकन दुकानदार जे जे वस्तू लागणार ते घेऊन येतो. आज आम्ही लवकर उठलो कारण का आज आपला मराठी दिवसाचा मराठी सण आहे आपला आणि खूप मस्त सण आहे. तर तुला किती जन्म पाहिजे? मी जेवढे पण जन्म मी मुलीचा जन्म घेईल तेव्हा मला मुलगा म्हणून तुम्ही सांगेल. मुलगा होईस तिला, मुलीचा जन्म असेल तेव्हा नवरा तुम्ही आणि जेव्हा मुलगा असेल तेव्हा तुम्ही मुलगी आहे. ओके, म्हणजे असंच लाईफ टाईम तुम्हाला हवे का? हा मग माझ्या मनासाठी तूच मला हवे बायको. मग सात जन्म कशाला बोलतात माणसाला? सात जन्मामध्ये पकड ना, 700 वर्ष झाले. 100 100 तुम्हाला काय माहिती, सातीच्या साती जन्म तुम्हाला मुलगाच मिळेल. आणि तुम्ही पक्षीच्या रूपात असेल, माणसाच्या रूपात तर नसेल डबल जन्म. तुम्हाला बायको मीच पाहिजे. हा पोपट प्राण्यांमध्ये पण. हा प्राणीमध्ये ते शेरणी आणि मी शेर आणि पक्षीमध्ये पोपट टू. हे बघा ना शेर, हे बघ शेर झालं ना मिलन. दोन जन्म झाले आपले इकडे. हा दोन जन्म झाले इकडे आमचे. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी आता मी पहिले तरी रेडी होते पटकन जाऊन. आणि रेडी व्हायच्या आधी मी आधी माझ्या हेड्सला स्ट्रेटनिंग करते थोडीशी आणि हेअरस्टाईल करायचे. तर हेअरस्टाईल करण्यासाठी मी ना 3 in 1 हेअरस्टाईलर मागवलेलं अगरोजचं. तर हे कसे यूज करायचं मी आज तुम्हाला दाखवेल त्याचा रिव्ह्यू. तर खूप छान आहे, म्हणजे आपल्याला ना नेहमी ना तिन्ही वस्तू लागतात. क्रिम्पर लागते म्हणजे हेअरस्टाईल करण्यासाठी आणि कलर लागते आणि स्ट्रेटनर पण लागते. आणि वेगळे वेगळे हँडल करण्यापेक्षा विचार केला मी 3 in 1 मागवते. तर यावेळेस मी 3 in 1 मागवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे अगरचं मॅन्युअल आहे, याच्यामध्ये तुम्हाला डीपली इन्फॉर्मेशन आहे याच्याबद्दल की कसं यूज करायचं काय यूज करायचं. आणि तुम्हाला 2 इयर्सची वॉरंटीसुद्धा मिळते. आणि हे ग्लोव्ज आहेत, म्हणजे हातामध्ये तुम्ही ग्लोव्ज घालून हे यूज करू शकतात. म्हणजे कसं हीट होते ना एकदम कधी कधी, तर आपल्या हाताला चटका लागायची शक्यता असते, त्यामुळे त्यांनी ग्लोव्जसुद्धा दिलेले आहेत. आणि तुम्हाला 2 वर्षाची याला वॉरंटी कार्ड मिळते. तर तुम्हाला याच्यासोबत वॉरंटी कार्डसुद्धा मिळेल 2 इयर्सचं. तर आता मी ओपन करून दाखवते आणि आज आपण इथे हेअरस्टाईल करूया. सो हे 3 in 1 आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता इकडे क्रिम्परची प्लेट आहे, इथे स्ट्रेटनरची प्लेट आहे आणि इथून तुम्ही हे करू शकतात कर्लर. तर 3 in 1 खूप बेस्ट आहे आणि अफोर्डेबल पण आहे. सो तुम्हाला दाखवतेच मी. आणि जी कॉर्ड आहे ना तुम्ही बघू शकता 360 स्वायवल आहे, म्हणजे तुम्ही इथे इझिली असं
कुठेही गोल गोल फिरू शकतात. आणि याची जी कॉड आहे ते बघू शकता किती मोठी कॉड आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली तुमचं जे स्विच बोर्ड आहे कुठे किती पण लांब असून द्या पण तुम्ही स्विच बोर्ड पर्यंत नेऊ. या हेअरस्टाईलला केराटिन इन्फ्यूज सेरेमॅटिक कोटेड प्लेट आहे आणि याचा कलर ब्लॅक अँड रोज. याला पीटीसी हिटिंग एलिमेंट्स विथ 3 स्टायलिंग सेटिंग आहे. सो मी आता फर्स्ट स्ट्रेटनरसाठी ना सेटिंग करते. जे कलर आहे ते आपल्याला म्हणजे स्टॉप करून आपण स्ट्रेट करते हे, आणि मधले जे बटन आहे ते पुश करून आपण स्ट्रेटनर असं ऑन करू शकतो. आणि माझ्या हेअरला मी स्ट्रेटनिंगसुद्धा करते आहे. मला क्रिम्पिंग करायची नंतर, सो मी स्ट्रेटनरचं बटन ऑफ करून फक्त क्रिम्पर ऑन करते आणि इझिली माझ्या हेअर्सला हेनेच्याने क्रिम्पिंग होते. मी जर पॉवर ऑन केल्यानंतर रेड बटन स्टार्ट केल्यावरती आपण हेअर्सला इझिली क्रिम्पिंगसुद्धा करू शकतो. तर गाईज तुम्हाला पण ही मशीन ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन तुम्ही टॅप करून ऑर्डर करू शकता. गडबडले सकाळी लवकर उठून पटापट गेलो, अख्खा फोन नाही एवढे सकाळी लवकर उठलेलो. ऍक्टिव्हावर आहे, जाऊया पहिले घरी इसकी वाट बघते दूर जाऊया. बघा इसकी सर न्यू लुक कसा वाटतंय, आणि साडी तर लय जबरदस्त वाटते. असं वाटतं नवीन लग्नाचं आपलं आजच. लाल साडी बोल आज काय पौर्णिमा आहे मम्मीची, पहिल्यांदा झाडाला फेरे मारणार रे, म्हणजे तू झाल्यापासून पहिल्यांदा. बोल काय पाहिजे तुला खाऊ डोक्यात सिंदूर भरला आणि डोक्यात ना केस पण भरलाय सगळीकडे. तेव्हा गजरे पण लावले तर मीनीच गजरे घातले आणि बाहूला घेतला. आता मी तर इसके बघू इथे लुक बघू आपला कसा वाटतंय. तर आजचा लुक कसा वाटतोय इसके नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आपला सण आहे नवीन वर्षाचा, ऍक्च्युअली मेकअप लुकचा पण नाही जमत आम्हाला. खरं सांगते बाबू आणि सगळं हँडल करायला मोबाईल केस बघा तुम्ही आरच्या मधून बघा. आणि सकाळीच बोर्ड भाजले म्हणजे ना पाठवलेलं तर मला ना काहीच जमत नाही. साडी घालायला पण जमत नाही, मग हा बघ कसा करतो मोबाईल केस बसलाय. सो बाबू आता आम्ही चाललेलो आहे तर वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला आणि पूजा करायला चाललोय. झाडाच्या इकडे जाऊ पूजा करूया. समोर सेकंड दिसत आहे तुम्हाला तर मी कशा मारू फेरे. मी पण मारू त्याच्यासोबत फेरे. एकदा कशा मारलंय तिकडे झाड आहे समोरच्या ग्राउंडमध्ये तिकडे. आणि बघू का नसा मोबाईल घ्यायचं आहे त्याच नाही ब्लॉक काढून. बघ ना हे बघ ना याचा बघ काय करू सांगतो याचा. आता आम्ही चाललो पूजा करायला पण सर्व सामान मधून म्हणजे एकट्या राहत आहे सर्व जमतला तरी ना खरं तर खूप म्हणजे टाइम लागतो. बाबूला जरी सांभाळतो मी आता तर बाबू बसलाय तर जाऊया पहिले पटकन आणि मग पूजा करू. हो एकटं म्हणजे बाबूला सांभाळणं सर्व जेवण करून सर्व पूजा करायला जायचं म्हणजे खाऊन आता समजायला लागलं आता बाबू झालाय तर सर्व गोष्टी एकदम असं सोपे नाही आहे. आमचा पोरगा आम्हाला माहिती आहे तुम्हाला सांभाळतो फक्त आम्ही जास्त दाखवत नाही. काम धंदे नसतात त्यांचे विचार असे ते लोक तसे असतात मग त्यांना असं वाटतं त्याने त्यांच्या सोडून दे त्याला पटकन जाऊया आपण. आता यांनी पकडलंय बाबूला त्याच्याच आवडतो आणि त्याचे पाय बघा आता कसं बघ पाय ठेवले वरती आता पकडून ठेवले म्हणून पाय सोडलं ना तर माझं स्टेअरिंग तुझा पाय नाही घडत चालू अरे बाबू हाताने नाही चालवायचे तुला लगेच त्याचे पाय सोडले ना का लगेच स्केट बरोबर दोन्ही साईड हाय हिरो तेरे पप्पा असे गाडी चालवत होते की बचपन में बापू पूर्ण जवळ नव्हतं केलं म्हणून त्याच्या एक वर्ष अगोदर केली तेव्हा इसकेला उचलून मस्त फेऱ्या मारलेला
तर झाड होतं इकडे पण तिकडे तर काय केलं का भिंत मारली तर फेरेस होत नाही, फक्त वरच्यावर लावायचं आहे. मग आम्ही तो कॅन्सल केला, आता आम्ही नवीन झाड शोधतोय. तर एक मग अशी मागे बघितलं तर पण नाही, जागा छोटी होती. तर पुढे जाऊया आता न्यू रोडला. आणि मोहित आला आता आमचा, तर मोहित आता आमची व्हिडिओ काढून देणार, एक दोन व्हिडिओ पण शूट करून घेऊया मोहितकडनं. तर बिचारा कामावरून आलता घरी, तर फोन केल्याबद्दल आता आलो मोहितला घेऊन आलो. आता जाऊया पटकन शूट करूया, आणि दोन चार व्हिडिओ मला नवीन चांगले बघायला भेटेल खूप दिवसानंतर, कारण व्हिडिओ शूट करायला टाइमच नाही भेटत. आपली सगळ्यात आधी व्हिडिओ व्हायरल झालेली हा झाडाची झाली युट्यूबला. मोहितनेच काढलेली व्हिडिओ आणि आदरवाडीची मोहितनेच काढलेली ना. पूजा करायला काढ ना, भेटला ओळ्याचा झाड. आज 21 जून रोजी वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जात आहे. करवाचौथप्रमाणेच वट सावित्री व्रत हे पतीचं दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवन रक्षण करण्यासाठी पाळले जाते. या सणाला वट पौर्णिमा व्रत किंवा वट सावित्री व्रत किंवा वट पौर्णिमा असंही म्हणतात. हा एक हिंदू उत्सव आहे जो प्रामुख्याने विवाहित महिलांनी साजरा केला जातो. हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. दरवर्षी वट पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. हा विशेष दिवस आहे जेव्हा महिला उपवास ठेवतात आणि पतीचा आशीर्वाद दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. काही तर आहे ते गुंकू लावायला घेतलं आहे एसकेने काहींना फ्रेंड्स आहे ते गुंकू चालू आहे. ए डॉगी मी सकाळपासून पूजा करत झाली पूजा, तर कसं वाटतं आता? मस्त वाटतं, एकदम शांतीमध्ये पूजा झाली. आज शांतीमध्ये झाली एकदम नेट. काय मागितलं? सात जन्मी सात नवरा तुम्हीच पाहिजे. ओ माय गॉड, अजून बस खुश. आणि या जन्मी 100 आयुष्य उपासन केलंय. चांगलं वाटतं लोक मस्त कडक उपास झालंय माझा. हो ना, पाण्यावर ते फक्त ठीक आहे. आता थोडी समा ज्यूस पी. मस्त मंदिर आहे आणि मस्त नंद असतं असे बोलले गावामध्ये आलतो आम्ही. तर झालं आमचं आता शूट पण करून झालं, दोन चार व्हिडिओ पण काढले, रील बील पूर्ण कम्प्लीट झाला. बाहेर रील पण काढली, दोन एक व्हिडिओ काढली, दोन फोटो काढले. बस आता रिलॅक्स बसूया, जाऊ ज्यूस पिऊ आणि मग घरी जाऊया. पोरांना जसं पूजा केली ना फळं ठेवलेली ना लगेच उचलतात. आता बाय चान्स सर्वजण तिकडं फळं उचलतात आणि मी पण छोटा होतो ना, तर आम्ही पण असं ह्या दिवसाची वाट बघायचो आणि झाडाखाली जायचो, खूप फळं उचलायचो. आम्ही खडकपाड्याला राहायचो ना, खडकपाड्याला तर तिकडे असं झाड होतं, तर तिकडं आम्ही पूर्ण आणि पूर्ण असे वड्याची ज्यांची पूजा लगेच जाऊन थैलीत फळं उचलायचं, लय जमा करून आणि यायचं घरी. तेव्हा त्या मला पण मस्त आंबे पेरू आणि आंबे परत ना जांभूळ करवंदे सर्व म्हणजे वस्तू इकडे जमा करून घरी न्यायचो आणि खायचो. तर आई असायची तेव्हा आम्ही ताईमध्ये राहायचो तेव्हा. हे राहू दे झालं चल. आणलेलं दूध आम्ही डॉगीला धुवून टाकलं, झाडा टाकलं थोडंसं उरलेलं, डॉगीने पिलं. आम्हाला खूप मस्त वाटलं, आता आम्हाला खूप आनंद झाला कारण डॉगीने दूध पिलं कुत्र्याने. लय भारी वाटलं, म्हणजे वेस्ट नाही गेला आपलं वस्तू. तर पितं बिचारा त्याला आम्ही भाटा तांब्यात दिलं असं खाली टाकलं, जमीन आता घाण झाली असते तर दिलं आहे. बरं पितं इसके फायनली खुश टाकलं बरोबर हुशार.